21 फुटांची गणपती मूर्तीची स्थापना करण्यात आली, नियमांचं उल्लंघन करून शिवाजी चौकामध्ये 21 फुटी गणपतीची स्थापना करण्यात आली। सतेज पाटील हे मिरवणुकीमध्ये हजर झाले आहेत। मानाचा तुकाराम माळी गणपती विसर्जन मार्गावरती दाखल झालाय। मंडळापासून 100 फूट अंतरावरती कृत्रिम कुंडामध्ये या गणपतीचं विसर्जन होणार आहे। या मिरवणुकीमध्ये पालकमंत्री सतेज पाटील हे उपस्थित आहेत। कोल्हापूर जिल्ह्यात 3200 पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। एकीकडे जनसामान्यांसाठी मिरवणुकीवरती बंदी आहे, मात्र कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील हे स्वतः मिरवणुकीमध्ये उपस्थित आहेत, त्यामुळे नियम फक्त जनसामान्यांसाठीच का हा सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे। पालकमंत्री सतेज पाटील यांच्या उपस्थितीमध्ये मानाचा तुकाराम माळीचा गणपती आहे तो आता मार्गस्थ झालेला आहे। साहेब काय सांगाल, एकूणच आज सार्वजनिक गणेशाचं विसर्जन होते, पहिल्या गणपतीचं आता या ठिकाणी विसर्जन काय वेळात होते? कोल्हापुरातल्या या मानाच्या गणपतीचं पूजन आम्ही दरवर्षी करतो आणि त्याची मिरवणुकीची सुरुवात करतो, परंतु यावर्षी कुठली मिरवणूक नाही आहे, त्यामुळे इथंच कुंडामध्ये त्याचं विसर्जन या ठिकाणी केलं जाणार आहे। राज्यामध्ये देखील सर्व गणेश उत्सव मंडळांनी राज्य शासनाची जी नियमावली आहे त्या नियमावलीला अनुसरून जे सहकार्य केलं त्याबद्दल गणेशोत्सव मंडळाच्या सर्व तमाम लाखो कार्यकर्त्यांचं शासनाच्या वतीनं मी धन्यवाद या ठिकाणी देतो। आज देखील दिवसभरात शासनाची जी SOP आहे त्याप्रमाणे हे सगळे कार्यक्रम आजचे शांततेने पार पडावेत अशी आमची अपेक्षा आहे। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोकांचं सहकार्य अत्यंत चांगलं आहे। लोकांचं सहकार्य कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ते अत्यंत चांगलं मिळतं असल्याचं पालकमंत्री सतेज पाटील यांनी सांगितलं आहे। आणि या कुंडामध्ये साहेब ते तुकाराम माळी हा मानाचा जो गणपती आहे पहिला त्याचं विसर्जन या ठिकाणी होणार आहे। ही विसर्जन मिरवणूक आता अंतिम टप्प्यामध्ये इथं आलेले, मंडळापासूनच काही अंतरावरती या गणेशाचं या ठिकाणी विसर्जन होताना पाहायला मिळते। पालखीतून सजवलेल्या पालखीतून या गणेशाचं आगमन या ठिकाणी होताना पाहायला मिळते। आणि पहिला जो मानाचा गणपती आहे तो मानाचा गणपती या ठिकाणी आता पालखीच्या माध्यमातून विसर्जन मार्गावर आल्याचं पाहायला मिळते। तुकाराम माळी तालीम मंडळाचा हा मानाचा गणपती। कोल्हापूर मधली दृश्य आपण पाहिली, पालकमंत्री सतेज पाटील हे मिरवणुकीमध्ये सहभागी झाले, त्यानंतर आता दृश्य आपण पाहत आहोत, 21 फुटी गणपतीच्या मूर्तीची दृश्य आपण पाहत आहोत। कोरोनाचे नियम मोडत 21 फुटांची मूर्ती स्थापन करण्यात आली। शिवाजी चौकामध्ये ही गणपती स्थापन करण्यात आली। त्यावेळी पालकमंत्री सतेज पाटील उपस्थित होते। मिरवणुकीवरती बंदी असताना पालकमंत्री स्वतः मिरवणुकीला उपस्थित होते, त्यामुळे नियम सर्वसामान्यांसाठीच का हा सवाल विचारला जात आहे।